नमस्कार, आज आपण गावरान गावाकडचा काळा मसाला घरगुती तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य धने, तीळ, हे साधे जिरे, जावी, मेथी, हे त्रिफळा, हे आपले साधे जिरे, मिरे, लवंग आणि उंच शहाजिरा हे आणि आपले गावरान ही इलायची आणि ही मसाला मोठी इलायची आणि हा हे जावी चक्री फूल आणि दालचिनी हे असे आपले मसाला घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम दुकानातून हा मसाला संपूर्ण मिक्स असलेला मसाला 100 ग्रॅम घेतलेला आहे. दगड फूल आणि जावित्री हे तमालपत्र हे दोन्ही मिक्स 25-25 ग्रॅम घेतलेलं आहे. खोबरं 250 ग्रॅम घेतलेलं आहे. खिसून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्स आपण हे संपूर्ण मसाले जे आहेत ते 1.5 किलो मिरचीसाठी संपूर्ण हे मसाले आपण हे वेगवेगळे आणून घेतलेले आहेत आणि हे सेपरेट 100 ग्रॅम सेपरेट घेतलेलं आहे. दहा ग्रॅम हे संपूर्ण घेतलेलं आहे. जिरे संपूर्ण असे घेतलेलं आहे. आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. थोडं तेल घालून घ्यायचं आहे. कमी गॅसवर आपल्याला हे मसाले तळायचे आहेत. प्रथम आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे. अगोदर फुल गॅस करायचा, नंतर बारीक गॅसवर धने असे लालसर भाजून घ्यायचं आहे. हे लालसर असे भाजून झालेले आहे. आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. 1.5 किलोला हे 1/2 किलो धने आपण घेतलेले आहे. आता आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. लालसर किसून घेतलेलं आहे. 1/2 किलो 250 ग्रॅम घेतलेलं आहे. ह्याला अगोदरच तेल असतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं घालून घेऊया तेल. भाजण्यासाठी लालसर भाजून घ्यायचं आहे. छान असं लालसर आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. लाल झालेलं आहे. असं लालसर आपल्याला भाजून घ्यायचं, थोडं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि लोखंडी कढईमध्ये पटकन असं होऊ शकतं. होतं ना आपण हे काढून घेऊयात. तमालपत्र टाकून असं भाजून घ्यायचं आहे लालसर. थोडंसं तेल टाकायचं आहे भाजण्यासाठी. करपू नये असं हलवीत राहायचं. छान असं लालसर भाजायचं आहे. मसाल्याला चांगला सुगंध येतो आहे.
अगोदर फुल गैस करायचा, नंतर बारीक गैस करायचा। हे तमालपत्र असं लालसर झालेले, त्यासाठी आपल्याला परत हे दगड फूल हे टाकून घ्यायचं आहे। कमी गॅस करायचा आहे, थोडं तेल टाकायचं आहे, दोन्ही असं मिक्स भाजून घ्यायचं आहे। दगड फूल तमालपत्र आणि मसाल्याचा असा छानसा असा सुवास येत असतो। करपणाचं आपण काळजी घ्यायची आहे, फक्त लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे लाल असं भाजलेलं आहे, आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे। आता छोट्या कढईमध्ये आपल्याला मेथी तळून घ्यायची थोड्या तेलामध्ये। लालसर असे भाजून घ्यायचे आहे। छान अशी लाल होत आहे मेथीने, पण छान असा मसाल्याला वास येतो आहे। लालसर अशी झालेली आहे, आपण आता काढून घेऊया। आता आपण हे तीळ भाजून घेऊया। अगोदर फुल गॅस करायचा, नंतर बारीक गॅसवर थोडं आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे। तीळ चांगले भाजत आहे। लालसर असे झालेले आहेत, असं हे आपण काढून घेऊ शकतो। आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, लवंग मिरे आपल्याला तळून घ्यायचं आहे। बारीक गॅसवर असे भाजून घ्यायचं आहे, ते चटचट करायला लागले की आपल्याला काढून घ्यायचं आहे। हां, लाल असे झालेले आहेत, चटपट करू लागलेले आहेत, हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता आणखी तेल थोडं घालून घ्यायचं आहे। आपल्याला एक दालचिनी टाकायची आहे, ठीक आहे। आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचं आहे। संपूर्ण असे हे घेतलेले मसाले 10-10 ग्रॅम घ्यायचे आहे। लालसर भाजायचं आहे,
लालसर असं भाजून झालेला आहे। आपण घेऊया मसाले, मोठी विलायची टाकून घेऊया। ही पण अशी लालसर तळून घ्यायची आहे। त्यामध्येच आपण दररोजची वापरत असणारी विलायची घेतलेली आहे। लालसर असे झालेले आहे। लालसर असे झालेले मोठे मोठे झालेले, आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। आता हे चक्रीफूल टाकायचं आहे गरम तेलामध्ये। आता आपल्याला घरचा जिरे, घरचे जिरे हे टाकून घ्यायचे आहे। लालसर असे भाजायचे आहे। परत हे त्रिफळा पण टाकून घ्यायचं आहे। हे असं लालसर झालं तर आपल्याला हे जावित्री हे टाकून घ्यायचं आहे। जास्त तेल न वापरता आपण थोड्या तेलामध्ये मसाला जावित्री टाकलेली ती थोडीशी कशी गरम करायची आहे ती पण लालसर होत आहे। आता शेवटला आपल्याला उंच शहाजिरा टाकायचा आहे। तो शहाजिराने चटकदार अशी मसाला होतो। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। गावरान गावाकडचा मसाला तयार करायचा आहे, त्यासाठी आपण संपूर्ण यातून मसाले भाजून घेतलेले आहे। हे आपला मसाले तयार झालेले आहे, भाजून घेतलेले आहे सगळे मसाले। आता आपल्याला मिरची कांदा अशा प्रकारे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। ते मी आता यूट्यूबमध्ये ठसका वगैरे लागतो त्यासाठी मी आपले मसाले भाजून झालेले आहेत। आपण आता ही लवंगी मिरची 1.5 किलो असं प्रमाण घेतलेलं आहे, ती अशी लालसर कमी गॅसवर आपण भाजून घेतलेली आहे। 1.5 मिरची 1/2 किलो आहे, तिला पण आपण कमी गॅसवर हलवून घेतलेलं आहे, लालसर असं भाजून घेतलेलं आहे। कांदा वाळलेला उन्हाळ्यामध्ये तो आपण वाळून ठेवलेला होता, तो आपल्याला 1/2 किलोचा वाळलेला असा अंदाजा घ्यायचा आहे। आणि तो घेतलेला आहे, लालसर भाजून घेतलेला आहे। आता आपण ही मिरची आता मिरची धने कांदा सगळे 10 ग्रॅम असे मसाले घेतलेले ते आपण भाजून घेतलेले आहेत। ते आता हे संपूर्ण मसाले घरी कुटता येत नाहीत म्हणून आपण मिरची कांदापूर भाजू कुटून आणणार आहोत। त्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे। हा मसाला आपण मिरची कांदापूरवरून कुटून आणलेला आहे। छान असा मस्त लालसर असा झालेला आहे। तुम्ही थोडा काळपट आणि लालसर असा झालेला आहे छानपैकी, तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला माझा मसाला कसा वाटला ते मला नक्की कळवा। सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।